नमस्कार मित्रांनो, सीएन स्टडी पॉइंट मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, महापोर्टलच्या वेगवेगळ्या गणितांचा, पोर्टलवर आलेल्या गणितांचा आपण सराव घेत आहोत. तर यामध्ये आपण वेगवेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत, तर त्यामध्ये एक व्हिडिओ आपण इथे टाकतो आहोत किंवा आपण गणित सोडवत आहोत. तर त्यामध्ये पहिलं गणित आहे, दोन चौरसाचे कर्ण 1+3 या गुणोत्तरात आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा. आता दोन चौरसाचे कर्ण म्हणजे हा जर पहिला चौरस मानला आपण आणि हा दुसरा एक चौरस मानला, तर यांच्या कर्णांचं गुणोत्तर दिलेलं आहे. पहिल्याचा कर्ण आहे 1 आणि दुसऱ्याचं कर्ण आहे 3, म्हणजे 1+3 या प्रमाणात किंवा या गुणोत्तरात दोन्ही कर्ण दिलेले आहे. तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला काढायला हवे. जर कर्ण दिलं असेल किंवा कर्णाचं माप दिलं असेल, तर क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढताना आपल्याला कर्णाच्या हिशोबाने क्षेत्रफळाचं सूत्र टाकावं लागेल. जर कर्ण दिला असेल तर क्षेत्रफळाचं सूत्र आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर कर्ण वर्ग भागिले 2. या सूत्राचा वापर आपण दोन्ही ठिकाणी करणार आहोत. तर पहिल्या गणितामध्ये याचा कर्ण 1 गुणोत्तर आहे किंवा 1 या प्रमाणात त्याचं गुणोत्तर आहे, म्हणून ते मानलं पहिल्याचं कर्ण मानला 1x आणि दुसऱ्याचा कर्ण मानला 3x. आता 1x² / 2 हे पहिल्याचं गुणोत्तर झालं आणि 3x² / 2 हे दुसऱ्याचं गुणोत्तर झालं. आता या दोन्ही क्षेत्रफळांचं आपल्याला गुणोत्तर काढायचं. या दोन्ही क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढताना हे दोन्हीकडे सेम आहेत म्हणून कॅन्सल होतील. तर पहिल्या क्षेत्रफळाचं दुसऱ्याशी गुणोत्तर काढताना 1x² + 3x² याचं जर आपण सोडून घेतलं तर याच्यामध्ये 1x² येईल, 1x² येईल आणि 3x² जो येईल तो येईल 9x². आता या दोन्हीचं गुणोत्तर काढताना x² कॅन्सल होईल आणि उरलेली किंमत जी असेल ती म्हणजे 1+9. म्हणजे जर कर्ण 1+3 असेल तर क्षेत्रफळ काढताना त्या दोन्हीचा वर्ग करून घ्यायचा, म्हणजे 1² = 1 आणि 3² = 9. तर या हिशोबाने आपल्याला हे गणित सोडवता येईल. एक्स हा वायच्या 90% आहे तर वाय हा एक्सच्या किती टक्के आहे. या गणितामध्ये पाहिलं तर एक्स हा वायच्या 90% आहे, म्हणजे वायची किंमत आपल्याला मानून घ्यावी लागेल. जर वायची किंमत आपण मानली 10, तुम्ही 10 मानू शकता, 100 मानू शकता, 1000 मानू शकता, परंतु आपल्याला गणित सोपं जावं म्हणून वायची किंमत मी मानली 10. जर वायची किंमत 10 असेल तर एक्स हा वायच्या 90% असेल, तर एक्सची किंमत वायच्या म्हणजे 10^90 जर काढला आपण, 10^90 जर काढलं तर त्याची किंमत येईल 9, म्हणजेच x = 9. जर y = 10 असेल तर x = 9 येईल. तर त्याच हिशोबाने वाय हा एक्सच्या किती टक्के आहे, म्हणजे y = x^(-)% इथं किती, x^(-)% हे आपल्याला काढायचंय. वाय हा x^(-)% आहे. फक्त आता याच्यामध्ये आपल्याला किंमत टाकायची. लक्षात घ्या, एक्स हा वायच्या 90% आहे, तर वायची किंमत मी 10 मानली, तुम्ही 100 मानू शकता, उत्तर आपलं निघणार आहे. वायची किंमत 10 मानली तर x = 90% म्हणून 9 येईल. तर त्यावरून दुसरं वाक्य आपल्याला लक्षात घ्यावं लागेल, वाय हा म्हणजे काय, बरोबरच चिन्ह द्यायचं, x^(-)% आहे, तर टक्के म्हणजे काय, भागिले 100 असतं. फक्त आपण आता एक्स आणि वायची किंमत टाकू, आपल्याला उत्तर मिळून जाईल. तर याच्यामध्ये वाय म्हणजे 10 = 9 * किती टक्के. आता कितीची किंमत काढायची आपल्याला, ते म्हणजे / 100. आता इथं टक्केवारीची किंमत काढायची, इथं किती म्हणजे टक्के जरी लिहिलं तरी चालतं आपल्याला, तर आपल्याला ते किती टक्के आहे ते टक्के लिहू, टक्के बरोबर तर 9 * 100 या टक्क्याची किंमत काढायची किंवा कितीची किंमत काढायची त्याला एका बाजूला ठेवतो मी. तर उरलेलं जे 9/100 आहे त्याला जर आपण पलीकडे नेलं तर त्याची किंमत अशी येईल, हे 10 घेतले आणि इकडं हे छेदस्थानी 100 होते तर ते अंशस्थानी जातील, म्हणजे / 100 होते आणि / 9 येईल. लक्षात घ्या, हे 9/100 आहे ते 100/9 होईल, कारण त्याचा पक्ष बदलला. तर हे कितीची किंमत आपल्याला आता मिळून जाईल, ती म्हणजे कशी, तर हे 100 * 10 म्हणजे 1000 / 9. आता 1000 / 9 याचा आपण जर भागाकार केला तर 9 * 1 = 9, पुन्हा 1 उरला 9 * 1 = 9, पुन्हा 1 उरला 9 * 1 = 9, पुन्हा
एक उरलेला आहे तर इथं पॉइंट देतो आणि नऊ एक नऊ म्हणजे तुमचं उत्तर येईल 111.11 किंवा 111.111 कारण एक हा आवर्तीमध्ये जाणार आहे त्याच्यामुळे त्या वाय हा एक्सच्या 111.11% असेल किंवा वायची किंमत ही एक्सच्या तुलनेत 111.11 असेल. जशी एक्स हा वायच्या 90% आहे तर वाय हा एक्सच्या 111.11% आहे. खालीलपैकी 11 ने विभाज्य असणारी संख्या कोणती? तर यामध्ये वेगवेगळे चार पर्याय दिलेले. यामध्ये आपल्याला लक्षात घ्यावं लागेल 11 ने विभाज्य असणारी संख्या म्हणजे 11 ची कसोटी आपल्याला माहित असायला पाहिजे. तर 11 ची कसोटी अशी सांगते की दिलेल्या संख्यांमध्ये एकाडेक अंकांची बेरीज करायची. म्हणजे दिलेल्या संख्यांमध्ये एकाडेक अंकांची बेरीज म्हणजे काय? तर समस्थानचे अंक, आता इथं जर अंकांचा क्रम मांडला आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7 समस्थानचे अंक घेतले म्हणजे 1, 2 क्रमांकाचा अंक, 4 क्रमांकाचा अंक आणि 6व्या क्रमांकाचा अंक याची बेरीज करावं लागेल. आणि विषम क्रमांकाचा अंक म्हणजे 1 क्रमांकाचा अंक, 3र्या क्रमांकाचा अंक आणि 5व्या क्रमांकाचा अंक आणि 7व्या क्रमांकाचा अंक याची बेरीज करायची. आणि त्या दोन्ही मधला जर फरक हा 0 किंवा 11च्या पटीमध्ये असणाऱ्या असा आला, 11च्या पटीमध्ये जर आला तर ती संख्या 11 ने विभाज्य आहे असं मानतात किंवा असा त्याचा नियम आहे किंवा अशी ती कसोटी आहे. तर आपण इथं पाहूया, तर 2 अधिक 1 अधिक 1 अधिक 8 हे जे विषम क्रमांकाचे अंक आहे म्हणजे पहिल्या, तिसऱ्या, पाचव्या आणि 7व्या क्रमांकाचे अंक आहे त्याची बेरीज करून पाहू. तर 2 अधिक 1 3 3 अधिक 1 4 4 अधिक 8 12 हे झाली विषम क्रमांकाचे अंक. समक्रमांकाचे अंक पाहिले तर 6 अधिक 0 अधिक 3 तर 6 अधिक 0 6 आणि मध्ये 3 मिळवले तर येतात 9. तर यांची वजाबाकी केली तर येते 3 म्हणजे ती 0 किंवा 11च्या पटीत नाही म्हणजे त्याला 11 ने भाग जाणार नाही. पुन्हा तसंच पाहूया, 2 अधिक 1 अधिक 0 अधिक 8 2 1 0 8 8 1 9 9 0 9 9 2 11 इथं 11 आले. आता समस्थानचे अंक घेऊ, 6 अधिक 1 7 7 3 10 इथं आलेले आहे 10. तर 11 आणि 10ची जी वजाबाकी केली तर 1 येते. 1 हा म्हणजे एकक स्थानी किंवा यांची वजाबाकी 0 किंवा 11च्या पटीत आलेली नाही म्हणून ती संख्या 11 ने विभाज्य आहे. 3 क्रमांकाचा घेऊया, 2 अधिक 0 0 अधिक 1 3 अधिक 8 11 6 अधिक 1 7 7 अधिक 3 10 म्हणजे पुन्हा एक उत्तर आले तर हे सुद्धा 11ची कसोटी लागू होत नाही. शेवटचं गणित किंवा शेवटचा पर्याय पाहूया, 2 0 0 त्याच्यामध्ये 0 मिळवले तर 0 येतात आणि त्याच्यामध्ये शेवटी मिळवले 8 तर 8 आणि 2 येतात 10. त्याचप्रमाणे 6 अधिक 1 7 आणि 7 आणि 3 येतात 10. तर 10 वजा 10 जर 0 असेल तर कसोटी सांगताना सुरुवातीला सांगितलं वजाबाकी जर 0 किंवा 11च्या पटीत संख्या आली तर ती संख्या 11 ने विभाज्य आहे. तर इथं ती अट पूर्ण झालेली आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 ही संख्या 11 ने विभाज्य आहे. मुकेशचे वय आशुतोषच्या 6 पट आहे. आशुतोष हा मुकेशपेक्षा 20 वर्षांनी लहान आहे तर मुकेशचे वय काढा. यामध्ये लक्षात घ्यावं लागेल मुकेशचे वय आशुतोषच्या 6 पट आहे म्हणजे आशुतोषचे वय आपल्याला माहित नाही तर आशुतोषचे वय आपण मानून घेऊया. आशुतोष जर हा 1 पट असेल किंवा 1x असेल तर मुकेश हा आशुतोषपेक्षा 6 पट आहे. तर मुकेश हा आशुतोषपेक्षा म्हणजे एक्सच्या 6 पट आहे म्हणजे त्याचं वय 6x असेल. म्हणजे आशुतोष जर 2 वर्षाचा असेल तर मुकेश 6×2 12 असेल, आशुतोष जर 4 वर्षाचा असेल तर 6×24 अशा पद्धतीने आहे. दोघांच्या वयातला फरक दिलेला आहे. आता हे वाक्य कसं वापरले पहा, आशुतोष हा मुकेशपेक्षा 20 वर्षांनी लहान आहे. आशुतोष हा मुकेशपेक्षा 20 वर्षांनी लहान आहे कारण आशुतोषचं वय कमी आहे आणि मुकेशचं वय जास्त आहे. म्हणजे दोघांच्या वयातला तुम्हाला फरक दिलाय. जर एखादा 20 वर्षांनी लहान आहे दुसरा 20 वर्षांनी मोठा आहे हेच वाक्य आपण गणिताच्या भाषेमध्ये कन्वर्ट करू शकतो. ते म्हणजे लहान आणि मोठा किंवा दोन्हीतला फरक. तर 20 वर्षाचा दोघांच्या वयातला फरक आहे. दोघांचे वय दिलेले आहे ते मानून घेऊया 6x आणि दुसरा आहे 1x. ह्या दोन्हीच्या वयातला फरक तोच दिलेला आहे डायरेक्ट 20 वर्ष. तर 6x मधून 1x गेले म्हणजे 5x, 5x बरोबर 20 तर x ची किंमत मिळाली म्हणजे 5 ने भागूया आपण तर 5 सख 5 चोक 20 तर x बरोबर 4 आले.
तर यावरून आपण आशुतोषचं वय काढू शकतो आणि मुकेशचं वय काढू शकतो. तर आशुतोषचं वय म्हणजे एक एक्स म्हणजे एक गुणिले चार, तर आशुतोषचं वय आलंय चार वर्ष आणि मुकेशचं वय सहा एक्स म्हणजे सहा गुणिले चार संयोजक चोवीस वर्ष असं दोघांचं वय मिळालेलं आहे. आणि आशुतोष चार सहा पट मुकेश आहे म्हणजे चारला जर सहा ने गुणलं तर संयोजक चोवीस आहे आणि दोघांच्या वयातला फरक जर काढला तर तो वीस वर्षाचा आहे. तर या पद्धतीने आपण हे गणित सोडू शकतो. तीन संख्यांची बेरीज 204 आहे. पहिल्या व दुसऱ्या संख्येचे गुणोत्तर 2 + 3 व दुसऱ्या व तिसऱ्या संख्येचे गुणोत्तर हे 5 + 3 आहे. तर लहान संख्या काढा. तर या गणितामध्ये आपल्याला तीन संख्या आहेत. जर आपण इथं पहिली ही दुसरी आणि ही तिसरी संख्या असं लिहितोय, या तीनही संख्यांची बेरीज 204 दिलेली आहे. परंतु दुसरी माहिती देताना पहिल्या संख्येचं दुसऱ्या संख्येशी गुणोत्तर दिले तर ते आहे 2 + 3. इथं लिहून टाकतो 2 + 3. आता पुन्हा माहिती अशी दिली की दुसऱ्या व तिसऱ्या संख्येचं गुणोत्तर, दुसऱ्या संख्येचं तिसऱ्या संख्येशी गुणोत्तर आहे 5 + 3, तेही आपण इथं लिहून घेऊया. आता यामध्ये काय करायचंय, पहिल्याचं दुसऱ्याशी गुणोत्तर, दुसऱ्याचं तिसऱ्याशी गुणोत्तर दिले तर हे जे काही गुणोत्तरामध्ये हा टॉपिक आहे त्यामध्ये सोडवताना इथली संख्या जी आहे ती इथं लिहायची आणि इथली संख्या जी आहे ती इथं लिहायची आणि याचा सगळ्याचा गुणाकार एका खाली एक करून घ्यायचा. म्हणजे 5 × 10, 5 × 15 आणि 3 × 9, तर हे आपल्याला नवीन गुणोत्तर मिळालेले आहे. ते म्हणजे 10, 15, 9 हे आहे आपलं एकूण गुणोत्तर. आता पुढं काय, पुढं करताना आपल्याला असं सोडवावं लागेल 10, 15 आणि 9 ह्या तीनही संख्या मिळालेल्या आहेत. 10, 15, 9 मिळालेल्या आहेत म्हणजे आपण त्या मानू 10x + 15x + 9x या तीनही संख्याचं नवीन गुणोत्तर आहे आणि त्याची बेरीज आहे 204. 10 मध्ये 15 मिळवले 25 आणि 25 मध्ये जर तुम्ही 9 मिळवताय तर उत्तर येते 34x. 34x = 204. एक्स ची किंमत काढतोय 204/34, तर 17 ने भाग जाईल, 17 × 2 = 34, 17 × 1 = 17, 3 × 17 = 34, 2 ने भाग दिला इथं आले 6, x = 6. तर यावरून आपल्याला जी काही छोटी संख्या आहे ती काढायला लावली, तर यामध्ये छोटं गुणोत्तर आहे 9x. 9x ही लहान संख्या आहे, 9x ही लहान संख्या दिलेली आहे. तर या लहान संख्येची किंमत काढूया, 9x, x ची किंमत आली 6, तर 9 × 6, 9 × 54 आणि आपल्याला लहान संख्येची किंमत मिळालेली आहे 54. जर विचारलं तुम्हाला मोठी संख्या काढा तर मोठी संख्येचं गुणोत्तर आहे 15x, 15 × 6, 15 × 90 असं येईल. आणि जर अजूनही विचारलं मधली संख्या तर ती आहे 10x, 10 × 6 तर 60. अशा पद्धतीने तीनही संख्या आपण काढू शकतो. एका इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये 9610 खुर्च्या या चौरस आकृती मांडलेल्या आहेत, मात्र शेवटी 6 खुर्च्या शिल्लक राहिल्या तर प्रत्येक रांगेत खुर्च्या किती? तर हे गणित सोडवताना आपल्याला चौरस आकृती खुर्च्यांची मांडणी केली, म्हणजे चौरस आकृती जर खुर्च्या मांडल्या, खुर्च्यांची मांडणी जर चौरस आकृती केली म्हणजेच जेवढ्या आडव्या ज्या काही रांगा आहेत तेवढ्याच उभ्या सुद्धा ओळी असणार आहे, किंवा उभ्या आणि आडव्या मध्ये ज्या काही खुर्च्या मांडलेल्या आहेत त्याची संख्या कशी असणार आहे, सारखी असणार आहे. म्हणजेच आपल्याला 9610 खुर्च्या आहेत परंतु 6 खुर्च्या शेवटी शिल्लक राहिल्या, या शेवटच्या रांगेमध्ये 6 खुर्च्या शिल्लक राहील. म्हणजे एकूण खुर्च्या जर चौरस आकृती मांडल्या तर त्या आपल्याला घ्याव्या लागतील 9610 - 6 म्हणजेच 9604 या खुर्च्या चौरस आकृती मांडलेल्या आहेत. आता या चौरस आकृती मांडलेल्या आहेत म्हणजेच या दिलेल्या चौरस आकृती ज्या खुर्च्यांची संख्या आहे त्याचं जर वर्गमूळ आपण जर काढलं तर जे काही वर्गमूळ असेल ते म्हणजे काय असणार आहे आपलं उत्तर असं. तर आता वर्गमूळ काढूया, 4 चं वर्गमूळ आहे 2. तर या दिलेल्या शेवटच्या अंकाचं म्हणजे एखाद्या संख्येच्या वर्गस्थानी 4 कधी येतील, जर त्या संख्येच्या किंवा त्या दिलेल्या मूळ संख्येच्या एकक स्थानी 2 किंवा 8 असतील तर तेव्हा 4 अंक येतो. म्हणजे 2 चा वर्ग केला तर 4 येतो आणि 8 चा वर्ग केला 64 येतो. म्हणजे एकक स्थानी असण्याची संभाव्यता, एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 2 किंवा 8 जर असतील तर वर्ग करताना एकक स्थानी 4 येतो. आता 96 या अंकाचं जर, याच्या 96च्या पूर्वीचा जर अंक पाहिला किंवा संख्या पाहिली ती आहे 81 आणि तिचं वर्गमूळ आहे 9, म्हणजे त्या 2 संख्या 92 किंवा 98 यापैकी असू शकतात.
परंतु 92 किंवा 98 यापैकी नक्की उत्तर काय हे जर काढायचं असेल तर आपल्याला 92 आणि 98 च्या मध्ये जी संख्या आहे 95 याचा जर वर्ग आपल्याला करता आला तर आपल्याला निश्चितपणे कोणती संख्या आहे ती लगेच मिळेल. तर एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग हा काही सेकंदामध्ये करता येतो, म्हणजे शेवटच्या अंकाचा म्हणजे एकक स्थानी जर 5 असेल तर त्याचा वर्ग करायचा आणि दिलेल्या अंकाच्या पुढचा अंक घ्यायचा दशक स्थानच्या, म्हणजे 9 च्या पुढचा अंक आहे 10, 9 10 आहे 90, म्हणजेच तो असणार आहे 95 चा वर्ग जर 9025 असेल तर ती संख्या निश्चितच 92 नाही, म्हणजे आपलं उत्तर आहे 98. तर ही ट्रिक तुम्ही वापरू शकता किंवा अजूनही वेगळ्या प्रकारे आपण याचं उत्तर काढू शकतो. तर मित्रांनो, सीएन स्टडी पॉइंट हे आमचं जे चॅनल आहे ते आपण जे काही नवनवीन व्हिडिओ टाकत आहोत तर ते व्हिडिओ आपल्याला आवडल्यास ते लाईक करा, किंवा ते व्हिडिओ जर आवडल्यास तर तुम्ही ते व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून जो काही बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनवर क्लिक करून नवनवीन व्हिडिओचे जे काही नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्ही प्राप्त करू शकता. धन्यवाद.